नमस्कार, आजच्या बीकेबी मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. बिनाकी मंगळवारीतील केमिकल कारखान्याला भीषण आग, लाखोंचे सामान जळून खाक. नागपूर शहरात बनावट ईमेल द्वारे लुटले 4,80,000 रुपये, दिल्लीतून आरोपींना अटक. आणि जिल्हा नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया तर्फे विद्यापीठावर तीव्र आंदोलन, कुलगुरू यांनी अखेर सर्व मागण्या केल्या मान्य. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. यशोधरा पोलीस ठाण्याअंतर्गत बिनाकी मंगळवारी येथील एका केमिकल कारखान्याला शुक्रवारी सायंकाळी 6:15 दरम्यान भीषण आग लागल्याची घटना उघडकीस आली होती. तात्काळ अग्निशमन दलातील 6 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. रात्री उशिरा खूप प्रयत्नांनंतर अखेर आग आटोक्यात आणण्यात आली. आग लागण्याची सलग चौथी घटना संध्याकाळी 6:15 दरम्यान यशोधरानगर ठाण्याअंतर्गत येणाऱ्या बिनाकी मंगळवारी येथील मेहंदीबाग कॉलनीजवळच्या केमिकल कारखान्यापासून सुरू झाली होती. केमिकल कारखान्याला लागूनच लाकडाचा कारखाना असून तिथे मोठ्या प्रमाणात सुकलेली लाकडं ठेवलेली आहेत. या कारखान्यात आग लागताच आजूबाजूच्या 5 ते 6 घरांनासुद्धा आगीने आपल्या आळोख्यात घेत परिसरात एकच खळबळ माजली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलातील 6 गाड्या घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नात जुतली. रात्री उशिरा कितीतरी मशक्कती केल्यानंतर आग नियंत्रणात आली, मात्र लाखो रुपयांचा मुद्देमाल या आगीत राख झाल्याचे सांगण्यात येत आहे. अद्याप या भीषण आग लागण्याचे कारण अस्पष्ट असून पुढील तपास सुरू आहे. हा प्रभाग क्रमांक 5 बिनाकी मंगळवारी जामदारवाडीचा परिसर आहे. या ठिकाणी सरोदे आरा मशीन या नावानं हा भाग जो आहे, जिथे आग लागली आहे तो प्रसिद्ध आहे. परंतु हा कारखाना जिथे आग लागली आहे तो धानपुलेजींचा कारखाना आहे आणि सध्या फिरोजभाई हे त्या कारखान्याला चालवत आहे. या ठिकाणी लाकडाच्या दरवाज्याचं फ्रेम तयार करण्याचं काम होत असतं. या ठिकाणी नेमकी आग कशी लागली आहे हे अद्याप कळलेलं नाही. त्याचं सर्व अधिकारी शोध घेतात आहे. परंतु आग इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लागली होती. बाजूनं सोनपापडीचा कारखानासुद्धा आहे, त्या ठिकाणी सिलेंडर होते. या इथल्या युवकांनी, सर्व युवकांनी, वस्तीतील नागरिकांनी खूप मदत केली. तिथले सिलेंडरही बाहेर काढले आणि या भागात मोठी हानी होण्यापासून, जनहानी होण्यापासून वाचवलं. तसंच या मागे NMC च्या माध्यमातून एक पंप लावलेला आहे. त्या पंपातून फायरच्या गाडीला पाणी पुरवठ्याचंसुद्धा या ठिकाणी नागरिकांनी काम केलेलं आहे. आणि या ठिकाणी 9 गाड्या फायरच्या होऊन गेल्या. एक्झॅक्ट 6:01 या धानपुलेजींच्या मुलाचा फोन आला होता. तर सर्वप्रथम त्यांनी सांगितलं इलेक्ट्रिकमुळे या ठिकाणी आग लागली आहे भाऊ, इलेक्ट्रिक बंद करायला सांग, असं त्यांनी कळवल्याबरोबर MSEBला फोन केला. MSEBतर्फे माणसं आली आणि लाईन बंद केली. लगेच त्याचा 6:07 कॉल आला की खूप मोठं या ठिकाणी आगीनं रूप पकडलेलं आहे, तर भाऊ फायरच्या गाड्या पाठवा, असं त्यांनी सांगताबरोबर आपण फायरला कॉल केला आणि ताबडतोब 5 मिनिटात या ठिकाणी फायरच्या गाड्यासुद्धा, सुगतनगरवरून पहिली गाडी आली, त्यानंतर कळमना आणि लकडगनवरनंसुद्धा या ठिकाणी अशा 9-10 गाड्या फायरच्या या ठिकाणी आलेल्या आहेत. तसंच पोलीस कंट्रोल रूमला सुद्धा फोन केलेला होता. या ठिकाणी पोलीस यंत्रणाही खूप मोठ्या प्रमाणात आली. यांचं सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जी लागलेली आग होती ही कंट्रोल करण्यात खूप मोठं यश मिळवलेलं आहे. मी प्रभाग क्रमांक 5 येथील नगरसेवक संजय अरुणराव चावरे. BP चंदनकडे, डिप्टी चीफ फायर ऑफिसर, NMC फायर एंड एमरजेंसी सर्विस नागपूर. हमको हमारे मेन फायर कंट्रोल रूम में 18/4 को कॉल आया कि बिनाकी मंगलवारी एरिया में
एक मेजर फायर लगी है और उसमें वो एक इंडस्ट्रीज करके है, तो इसीलिए हमने तुरंत कम से कम 4 से 5 गाड़ियाँ बुलाए हैं। फर्स्ट टाइम हमारी सुगत नगर फायर स्टेशन की गाड़ी है, वाघमारे साहब वहीं पे स्टेशन ऑफिसर है, उन्होंने उनके 7 स्टेशन के एम्प्लॉई को साथ में लाया और जब आए, जब फायर फाइटिंग उन्होंने चालू किया तो तब उन्होंने बताया कि मेजर फायर है, बहुत सारे गाड़ियाँ होना करके। तो उस पीरियड में हमने 4 से 5 स्टेशन की कम से कम 7 से 8 गाड़ियाँ हमने बुलाए, फायर फाइटिंग अरेंजमेंट कंटिन्यू चालू है और फायर भी बुझ अपना कंट्रोल में है, पूरी तरह से बुझने के लिए कम से कम 1 घंटा लगेगा और हम जब तक बुझेंगे नहीं तब तक हम कंटिन्यू करेंगे। जान हानि के नहीं, अभी जान किसी की भी नहीं गई है, लेकिन जो कुछ प्रॉपर्टी का लॉस हुआ है हम फायर बुझने के बाद, वो इन्वेस्टिगेशन का पार्ट है कि कितना लॉस हुआ है, प्लस वो कैसी लगी है ये भी इन्वेस्टिगेशन का पार्ट है, वो भी हम देखेंगे आग बुझने के बाद। सदर पोलीस स्टेशन हद्दीत एका इसमाला त्याच्या दिल्लीतील मूळ कंपनीच्या मालकाच्या नावाने एका मेलद्वारे एका तिसऱ्या व्यक्तीला दिलेल्या खाता क्रमांकावर 4,80,000 रुपये पाठवण्याचे निर्देश आले होते। फिर्यादीने मालकाचे मेल समजून सदर खाता क्रमांकावर दिलेली मुदत ट्रान्सफर केली, नंतर फिर्यादीला ईमेल आयडी बनावट असल्याचे लक्षात आले असता त्यांनी सदर माहिती सदर पोलीस स्टेशनला देत तक्रार नोंदवली। सायबर पोलिसांच्या सहाय्याने पथकाने 2 आरोपींना दिल्ली येथून अटक केली आहे। सायबर पोलिसांच्या सहाय्याने पथकाने 2 आरोपींना दिल्ली येथून अटक केली आहे। सदर पोलिसांनी सायबर गुन्हे शाखेच्या मदतीने पैसे पाठवलेल्या खाता क्रमांकावरून आणि बाकी माहितीवरून तपास सुरू केला असता त्यांना आरोपी दिल्लीचे असल्याचे लक्षात आले। लगेच पोलिसांचे एक पथक दिल्लीसाठी रवाना झाले आणि तेथे त्यांनी 2 संशयित आरोपींना ताब्यात घेतले असता तेच आरोपी असल्याचे स्पष्ट झाले। आरोपी विशाल ठाकूर आणि आरोपी कुलविंदर सिंग यांना दिल्लीवरून नागपूरला आणून न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले। यामध्ये सदर पोलीस स्टेशन येथे फिर्यादी यांनी त्यांच्या नागपूर येथील कंपनीच्या कार्यालयात ते काम करत असताना दिल्ली येथील त्यांची जी मूळ कंपनी आहे त्या कंपनीचे मालक आहेत नरेश ग्रोवर म्हणून, यांच्या ईमेल आय डीवरनं त्यांना मेल आला आणि एका तिसऱ्या व्यक्तीला 4,80,000 रुपये ट्रान्सफर करावेत असं त्या मेलमध्ये सांगण्यात आलं होतं। त्या अनुषंगाने त्यांनी जी माहिती त्यांना त्या मेलद्वारे प्राप्त झाली त्या मेलच्या माहितीच्या आधारे दिलेल्या अकाउंटवर त्यांनी 4,80,000 रुपये ट्रान्सफर केले, परंतु नंतर फिर्यादीच्या असं लक्षात आलं की ज्या ईमेल आय डीवरनं त्यांना ही ट्रान्सफर पैसे ट्रान्सफर करण्याबाबत माहिती देण्यात आली होती तो ईमेल आय डी त्यांच्या मालकांच्या नावाने बनावट तयार करण्यात आला होता आणि त्या बनावट ईमेलच्या आधारे तो त्या मालकांचा आहे असं भासून 4,80,000 आरोपितांनी फसवणूक केली अशा स्वरूपाचा गुन्हा सदर पोलीस स्टेशन येथे 504/2020 419/420 आणि आयटी ॲक्टप्रमाणे दाखल होता। या गुन्ह्याचा तपास तांत्रिक स्वरूपाचा असल्याने सायबर पोलीस स्टेशन येथे वर्ग करण्यात आला होता। त्या गुन्ह्याचा तपास करत असताना या गुन्ह्यामध्ये ज्या अकाउंटवरती पैसे ट्रान्सफर झाले होते त्या अकाउंटशी आणि इतर त्याच्याशी संलग्न असलेले मोबाईल नंबर आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे सायबर पोलीस स्टेशनकडील अधिकारी आणि अंमलदार यांनी आरोपींना निष्पन्न केले आणि ते आरोपी दिल्ली येथील असल्याचे निदर्शनास आले। त्यावरून आमचे पथक API रामकृष्ण पाटील, ASI तिवारी, पोलीस अंमलदार अजय असे पोलीस अंमलदार ठाकूर असे हे दिल्ली येथे जाऊन त्यांनी 2 संशयित आरोपींना ताब्यात घेतले, त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालं आणि त्या कारणाने आरोपित नामे विशाल ठाकूर आणि दुसरा आरोपित कुलविंदर सिंग असे या 2 आरोपींना, हे दोघेही आरोपी दिल्लीचे राहणारे आहेत, यांना ताब्यात घेऊन नागपूर येथे आणून त्यांना माननीय न्यायालयात हजर केले आहे आणि त्यांना पोलीस कस्टडी रिमांड मिळाली आहे, अधिक तपास आम्ही करत आहोत। यातील अद्याप त्यांचं गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्याचं काम सुरू आहे, ते कळल्यानंतरच त्यांचा पूर्व इतिहास।
शनिवारी नागपूर जिल्हा नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियातर्फे नागपूर विद्यापीठावर विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांकरिता तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी कुलगुरू नागपूर विद्यापीठ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी पण करण्यात आली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठच्या कुलगुरू यांनी नागपूर जिल्हा नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या या सर्व मागण्यांवरती सकारात्मक निर्णय घेत सर्व मागण्या मान्य केल्या असून कुलगुरूंनी लेखी स्वरूपात उत्तर देऊन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या आंदोलनात नागपूर जिल्हा NSUI अध्यक्ष आशिष मंडपे, प्रदेश महासचिव प्रतीक कोल्हे, नागपूर जिल्हा महासचिव अनिरुद्ध पांडे व प्रणयसिंग ठाकूर, उत्तर नागपूर अध्यक्ष चेतन मेश्राम, दक्षिण नागपूर अध्यक्ष सौरभ कालमेघ, पूर्व नागपूर अध्यक्ष कुणाल चौधरी व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मध्य भारतात नागपूरचे कळमना मार्केट सर्वात मोठे मार्केट आहे. कळमना मार्केटमधून संपूर्ण मध्य भारतात व मोठ्या मोठ्या कंपनीला लाल मिरचीची निर्यात होते. मात्र यावर्षी लाल मिरचीची आवक खूप कमी झाली असून मिरचीच्या उत्पन्नामध्ये पण घसरण दिसली. नागपूरच्या APMC मार्केटचे व्यापारी यांचे म्हणणे आहे की दरवर्षी या काळात 40,000 पोत्यांची आवक असते, पण मागे झालेल्या अवकाळी पावसामुळे मिरचीच्या शेतीला खूप मोठा फटका बसला असून मिरचीची आवक खूप कमी झाली आहे. एकीकडे जिथे आवक कमी झाली तर दुसरीकडे मिरचीचे दामही दुप्पट झाले आहेत. मागील 2 महिन्याआधी 130 रुपयांचा भाव होता तर आज भाव 200 पर्यंत पोहोचला आहे. येणाऱ्या काळात हा दाम अजून वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही असे देखील मिरचीचे व्यापारी सांगत आहेत. यावेळेस मिरचीची पोझिशन म्हणजे मिरचीची फसल खूप खराब झाली आहे ह्या दुष्काळी पाऊसमुळे आणि फार शेतकऱ्यांना लॉस आहे आणि पीक पण 30% येत आहे फक्त. यावेळेस मिरची बहुत कमी असणार, त्यामुळे मागील दीड महिन्यापासून मिरचीचे रेट आहे 120-130 होते. आता मिरचीचे रेट 200 रुपये झाला आहे आणि सीड मालाचे जे पावडरसाठी यूज करतात मोठे मोठे कंपन्या त्याचं 240 रुपयापर्यंत रेट झालेला आहे. यावेळेस 40,000 पोत्यांची आवक असते, यावेळेस आता 15,000 पोत्यांची आवक आहे. दुप्पट भाव होऊ शकते, शक्यता आहे, म्हणजे 130-140 260 पर्यंत पण होऊ शकते, कारण यावेळेस मिरच्या फार कमी आहे. मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे जिथे एका महिलेने आपल्या मुलासह आपल्या बँक मॅनेजर पतीला 7व्या मजल्यावरून खाली फेकून दिले. दोघांनी या प्रकरणाला आत्महत्येचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर दोघांनीही अखेर केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. शुक्रवारी सायंकाळी दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. नात्याचा घात करणारी ही वेदनादायक घटना मुंबईतील पश्चिम वीरा देसाई रोडवर असलेल्या सिडबी क्वार्टरमध्ये शुक्रवारी पहाटे 4 ते 4:30 वाजेच्या दरम्यान घडली. 54 वर्षीय संतनुकुमार शेषाद्री असे मृताचे नाव असून ते स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियामध्ये असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणून कार्यरत होते. मॉर्निंग वॉकला गेलेल्या शेजाऱ्यांनी 7व्या मजल्यावरून पडलेला मृतदेह पाहिल्यानंतर फोन करून पोलिसांना माहिती दिली. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी गुन्हा कबूल करताना सांगितले की ते मृत व्यक्तीला कंटाळले होते, कारण ते कुटुंबाकडे लक्ष देत नव्हते, त्यांना घरखर्चसुद्धा देत नव्हते, अनेकदा तर किरकोळ कारणावरून घरात भांडणे होत असे. आरोपीचा मुलगा अरविंद याने 2 वर्षापूर्वी अभियांत्रिकी पूर्ण केली असून त्याला उच्च शिक्षणासाठी कॅनडाला जायचे होते, मात्र संतनुकुमार त्याला पैसे देण्यास तयार नव्हते असेही तपासात समोर आले आहे. या कारणावरून गुरुवारी सकाळी 3 मध्ये वाद झाला, ज्यानंतर आई आणि मुलाने मिळून संतनुकुमारला मारण्याचा हा कट रचला. या प्रकरणाचा तपास करत असलेले अंबोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक अब्दुल रौफ यांनी सांगितले की संतनुकुमार शेषाद्रीच्या हत्येप्रकरणी त्यांच्या 52 वर्षीय पत्नी जयशीला शेषाद्री आणि 26 वर्षीय मुलगा अरविंद यांना अटक करण्यात आली आहे. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.
सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। जो देता है फ्लाईव्हील एविएशन एकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक, नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। स्वागत आहे। मुंबईत बनावट कागदपत्रे बँकेत सादर करून अनेक इसमांच्या नावे गृह कर्ज व वाहन कर्ज घेऊन त्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीला मुंबई गुन्हे शाखे युनिट 11 ने बोरिवली परिसरामधून अटक केली आहे। मुंबई गुन्हे शाखा युनिट 11 ला गुप्त माहिती मिळाली होती की एका टोळीकडून मुंबई परिसरामध्ये घर आणि वाहन लोन देण्यासाठी बोगस कागदपत्रे बनवून फसवणूक केली जात आहे। या माहितीच्या अनुषंगाने गुन्हे शाखेने बोरिवली परिसरात छापा टाकून दोन आरोपींना अटक केली असून अटक आरोपींकडून आयकर विवरण, बँक खाते उतारे, सॅलरी स्लिप्स, ओळखपत्र, नोंदणी कागदपत्राचा मोठ्या प्रमाणात साठा पोलिसांनी जप्त केला आहे। तसेच या आरोपींनी अनेक नागरिकांची फसवणूक केली असून याचा तपास केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले। युनिट 11 इथं इन्फॉर्मेशन मिळाली की काही इसम गरीब व गरजू लोकांचे आधार कार्ड व पॅन कार्ड घेऊन त्यांच्या नावावर बनावट गृहकर्ज व वाहन कर्ज घेऊन त्यांना गृहकर्जाबद्दल त्यांचं घर व वाहन न देता त्यांची फसवणूक करत आहेत आणि सर्व डॉक्युमेंट त्यासाठी बोगस बनवत आहेत। त्या अनुषंगाने मिळालेल्या माहितीप्रमाणे चामुंडा सर्कल बोरिवली पश्चिम येथे आमच्या टीमनं ट्रॅप करून दुचाकीवर आलेल्या इसमास पकडलं। त्या दुचाकीमध्ये त्याची झडती घेतली तर त्याच्यामध्ये बरेचसे स्टॅम्प मिळाले, 46 स्टॅम्प्स मिळाले। त्याच्यामध्ये नोटरीचा स्टॅम्प, वेगवेगळ्या बँकेचे स्टॅम्प, सरकारी कार्यालयाचे स्टॅम्प, नोंदणी कार्यालयाचे स्टॅम्प इत्यादी मिळाले। तसेच सीएचे बी स्टॅम्प मिळालेले आहेत, असे 46 स्टॅम्प मिळाले। आणि त्याच्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने असं सांगितलं की तसेच त्याच्या याच्यामध्ये डॉक्युमेंटसुद्धा मिळाले, लोन प्रपोजलचे डॉक्युमेंट्स मिळाले, ॲग्रीमेंट मिळाले आणि सर्व एकूण 17 सेल डीड विथ बनावट डॉक्युमेंट्स, त्याचप्रमाणे 6 ब्लँक सेल डीड मिळालेले आहेत। मोडस ऑपरेंडी अशी होती की हे लोन करायचे त्या गरजो आणि गरीब व्यक्तीच्या नावावर आणि लोन परस्पर लोनचे पैसे मिळाले परस्पर ते पैसे सायपण करून यांची फसवणूक करायची अशा प्रकारेचा हा गुन्हा होता। त्या पद्धतीनं आम्ही गुन्हा नोंद केलेला आहे। दोन आरोपीला तात्काळ अरेस्ट करून गरजती बरेचसे डॉक्युमेंट्स हस्तगत केले, त्यामध्ये एक लॅपटॉप आहे, एक प्रिंटर आहे, मोबाईल्स आहेत। आरोपीचं बॅकग्राऊंड, आरोपी हे मागच्या 1-1.5 वर्षापासून करत आहे आणि या गुन्ह्याची मोडस ऑपरेंडी अशी आहे की पालघर, बोईसर, उमरोली ह्या परिसरातले बांधलेले फ्लॅट ज्यांचा सेल होत नाही, ते सेल न होणारे फ्लॅट ते एजंट त्यांच्या त्या नावाचे सर्व फ्लॅटचे डॉक्युमेंट्स सर्व बनवून त्या
बँकेत सादर करायचे. बँकेतले कन्सर्न, बँकेशी कन्सर्न असणाऱ्या काही सम त्याच्याशी संधान बांधून ते त्याच्यातून ते लोन पास करून घ्यायचे आणि तो पैसा त्या बिल्डरच्या अकाउंटवर जाऊन त्याच्यानंतर मग एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यापेक्षा चिघळवण्याचाच सरकारचा कट आहे. कर्मचाऱ्यांना रुजुवा म्हणायचं आणि हातात नोटिसा द्यायच्या, तसेच जुन्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढायचं आणि नव्या भरतीतून टक्केवारी वसूल करण्याचा प्लॅन या सरकारचा दिसतोय, अशी प्रतिक्रिया आमदार गोपीचंद पडळकर यांनी एसटी संप या विषयावर दिली. एसटी संप हा मिटवण्यापेक्षा तो चिघळला पाहिजे, त्या संपामध्ये वाढ झाली पाहिजे, अशा पद्धतीचा सुनियोजित कट सरकार पद्धतशीरपणे रचतोय. महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांना कामावरती रुजू व्हा असं एका बाजूला आवाहन करायचं आणि तो कर्मचारी जेव्हा कामावरती रुजू होतोय तेव्हा त्याच्या हातामध्ये चार्जशीट द्यायचं. 50 लाख रुपयाचं नुकसान झालंय, 1 कोटीचं नुकसान झालंय, 2 कोटीचं नुकसान झालंय अशा पद्धतीच्या नोटिसा त्यांना द्यायच्या. म्हणजे एका बाजूला कर्मचाऱ्यांना कामावरती हजर राहायचं आवाहन करायचं आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या हातामध्ये नोटिसा द्यायच्या. आता एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या बाबतीमध्ये समितीनं अहवाल सरकारकडे दिला, परंतु सरकार परत आठवड्याची मुदत मागतंय. म्हणजे सरकारला हा संप कसा चिघळतोय आणि आपल्याला त्यामध्ये कशी भरती नवीन काढता येईल, या कर्मचाऱ्याला काढून टाकायचं आणि नवीन कर्मचाऱ्यांची भरती करायची, म्हणजे त्यामध्ये आपल्याला टक्केवारी घेता येईल, मोठा घोटाळा करता येईल. दुसऱ्या खात्यामध्ये जसा नोकर भरतीचा घोटाळा झाला तशा पद्धतीनं एसटीच्या भरतीमध्ये मोठा घोटाळा करायचा प्लान सरकारचा यामधून दिसतोय. फेसबुकवरून तरुणीशी मैत्री करून तिला एका फ्लॅटवर घेऊन जाऊन 4 ते 5 आरोपींनी तिच्यासोबत सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी रात्री अंबाझरी ठाण्याअंतर्गत उघडकीस आली. या प्रकरणात आरोपींचा अद्याप सुगावा लागलेला नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुणी वय 17 वर्ष 8 महिन्याची असून अंबाझरी ठाण्याअंतर्गत राहते. काही दिवसांपूर्वी तिची फेसबुकवर एका तरुणाशी मैत्री झाली होती. गत 2 फेब्रुवारीला तरुणाने तिला रवीनगर चौकात भेटायला बोलावले. तेथून तिला जाफरनगर येथील एका फ्लॅटमध्ये घेऊन गेला आणि पार्टी केली. त्यानंतर तरुणीवर 5 ते 6 तरुणांनी आळीपाळीने बलात्कार केला. या प्रकरणानंतर तरुणी घाबरलेली होती. गुरुवारी सायंकाळी तिने हिंमत करून अंबाझरी पोलिसात तक्रार केली. सामूहिक अत्याचाराची माहिती मिळताच डीसीपी विनिता साहू ही ठाण्यात पोहोचल्या. तरुणीकडून घटनेची पूर्ण माहिती घेतली. गुन्हे शाखेसह इतर ठाण्यातील डीबी स्क्वॉड ही आरोपींचा शोध घेत आहेत. आतापर्यंत कोणालाही अटक झालेली नसून पोलीस या मागचा तपास करत आहेत. एका मुलींवर गँगरेप झाल्याची फिर्याद काल आली होती रात्री. ही घटना 2 फेब्रुवारीची आहे, 2-3 फेब्रुवारीची सुमारासची घटना आहे. त्या मुलींनी काल त्यांच्या नातेवाईकांना कळवल्यानंतर ती पोलीस स्टेशनला माहिती आलेली आहे. गुन्हा दाखल होऊन तपास सुरू आहे, आरोपी अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पीडित हे अंदाजन 17 वर्ष 8 महिन्याची आहे अशा प्राथमिक वाटते, परंतु त्याबद्दल तपास सुरू आहे. मुलींचे ओळख फेसबुक माध्यमांनी आणि सोशल मीडियाच्या माध्यमांनी हे मुलांसोबत जुनी ओळख होती आणि त्यामध्ये हे घटना घडल्याचे कळते. आता तपास सुरू आहे, याबद्दल विस्तृत माहिती नंतर कळवण्यात येईल. आता त्या सर्व गोष्टीवर तपास सुरू आहे. मुलींचे मेडिकल वगैरे होत आहे, तपास नंतर पुढील कळवण्यात येईल. दिवसापूर्वी अशी घटना घडलेली आहे, त्यामध्ये आरोपी ताब्यात आहे आणि पुढील तपास सुरू आहे. इद्वारी परिसरातील नमकगंज येथील आत्माराम टॉवर येथे राहणाऱ्या डॉक्टर श्याम छाडी यांच्या घरी दुपारी 3 वाजताच्या दरम्यान भीषण आग लागली होती. अद्याप आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही. सुदैवाने कोणती जीवितहानी झालेली नाही. गंजीपीठ फायर स्टेशनला आगीची माहिती मिळताच गंजीपीठ फायर स्टेशन अग्निशमन दलातील 2 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. मात्र आगीचे प्रमाण बघता अजून 2 गाड्या बोलवण्यात आल्या अशी माहिती गंजीपीठ फायर स्टेशनचे स्टेशन मास्टर अनिल गोळे यांनी दिली. कूलर, फ्रीज, अलमारी, बेड, कपडे आणि काही कागदपत्रे या आगीत जळून राख झाले असून अग्निशमन दलातील जवानांनी आल्या आल्या घरातील सिलेंडर बाहेर काढले होते. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी येऊन घटनेची पाहणी केली.
आगीचं कारण अजूनपर्यंत निश्चित कळलेलं नाही, पण 15 वाजून 5 मिनिटांनी गंजीबेट फायर स्टेशनला अग्निशमन विभाग कंट्रोलमधून कॉल मिळाला, नमकगंज इथे घराला आग लागलेली आहे. त्याचवेळेस आम्ही इथून 2 फायर टेंडर घेऊन रवाना झालो आगीवर. आगीचं स्वरूप बघता पुन्हा 2 गाड्यांची मदत आम्ही कंट्रोलमध्ये मागितली, 1 लगडजा आणि सिव्हिल फायर स्टेशनमधून व 2 डिलिव्हरी होजचा वापर करून आग आटोक्यात आणली. आगीमध्ये किचनमध्ये वापरत असलेले जे वस्तू असतात, फर्निचर आहे, फ्रीज आहे, ओव्हन आहे, डायनिंग टेबल आहे, सोफे आहेत, बेडरूममध्ये वापरत असलेले साहित्य आणि उमरटकर बाजूच्या घरी यांच्या घरी जे वापरत नव्हते फ्रीज, अलमारी, बेड, हे आगी संपूर्ण नष्ट झालेले. उमरटकरचं घर आहे ते, आणखी त्यांनी पता लागला ना कशामुळे आग लागली त्याने. त्याच्यामध्ये त्यांचे जे हे सामान कूलर, ओव्हन, फ्रीज, आणखी चिल्लर सामान आहेत पुष्कळ सारा, अलमारी कागदा असेल पुष्कळ सारं सामान चढलं त्यांच्या. वेस्टेज सामान ठेवलं होतं नाही, चांगलं सामान होतं, काही काही साड्या गिऱ्या होत्या पण त्यांनी विचारलं मी त्यांना. 3 गाड्यांनी आम्ही पाणी मारलं. आग किती मोठी होती? कमी जागेमध्ये भरपूर होते आग. ते आम्ही कसं झाल्यासारखे झाली वरण खाली हे करणार सर्व कर्मचाऱ्यांचा. तिसरा मजला आहे ना, खालून 3रा मजल्यावर वरच्या टावरवर त्यांचे हे होतं, ते सामान ठेवत होते. आणि कूलर उलर आता कूलरचा हे नाही म्हणून त्यांनी कूलर उलर हे सामान ठेवलं तिथे. प्रतापनगर पोलीस स्टेशन हद्दीत वर खाली असलेल्या 2 दुकानांच्या आपसी वादात भदुले यांच्या गँगस्टर दुकानातील डमी पुतळ्यांची तोडफोड केल्याप्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी दोन्ही दुकानांच्या मालकांवर कारवाई सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रतापनगर पोलीस स्टेशन हद्दीतील मंगलमूर्ती चौकात खाली भदुले यांचे गँगस्टा नामक मेन्सवेअरचे दुकान आहे, तर त्याच्याचवरती अग्रवाल यांचे इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान आहे. गँगस्टा या नावाच्या पाठीमुळे अग्रवाल यांचे इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान लपले जाते असा आरोप करत अग्रवाल यांनी भोदुले यांना नावाची पाठी काढायला सांगितले. याच विषयावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली असता गँगस्टा दुकानातील डमी पुतळ्यांची तोडफोड करण्यात आली. दोघांनीही एकमेकांची तक्रार करायला प्रतापनगर पोलीस स्टेशन गाठले असता प्रतापनगर पोलिसांनी दोन्ही व्यापाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करून कारवाई सुरू केली असल्याचे सांगण्यात येत आहे. पोस्टे प्रतापनगर हद्दीमध्ये मंगलमूर्ती चौक येथे अग्रवाल आणि भोदुले या दोघांचे शॉप आहेत. त्या शॉपमध्ये खाली भोदुलेचे शॉप आहे, त्यामध्ये त्यांनी त्यांचं मेन्सवेअर आहे, गँगस्टर म्हणून मेन्सवेअर आहे आणि वरती इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान आहे. तर वरती जे अग्रवाल यांचं दुकान आहे त्यांना खाली जे गँगस्टर मेन्सवेअरचं बोर्ड होतं, तर त्यामुळे त्यांच्या दुकानामध्ये दुकान लोकांना व्हिजिबल नाही असं त्यांचं म्हणणं होतं आणि याच्यावरून त्यांनी त्यांना बोर्ड हटवण्यास सांगितले. त्यामुळे दोघांमध्ये वादावादी झाली. तसेच खाली ठेवलेले जे स्टॅच्यू होते, कपड्याचे स्टॅच्यू जे होते त्यांनासुद्धा तोडफोड झालेली आहेत आणि वाद वाढल्यामुळे ते पोलीस स्टेशनला आले. त्यांच्यावरून दोघांवरतीसुद्धा पोलीस स्टेशन राणा प्रतापनगर येथे कारवाई करण्यात आलेली आहे. तर आता VKB मराठी न्यूजमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.